लेखी पत्रातल्या अन्नाच्या हातात लाठी घेऊन महिला पालकमंत्र्यांना जाब विचारतील असं म्हणत आंदोलनकर्ते देशमुख यांनी इशारा दिला. गेल्या 13 दिवसांपासून उजनी धरणाच्या गेटवर सुरू असलेल्या आंदोलनात काल प्रभाकर देशमुख यांचे कुटुंब सहभागी झाले. त्यांच्या पत्नी तथा मोहळ पंचायत समिती उपसभापती साधना देशमुख, मुलगी सृष्टी देशमुख, मुलगा शंभूराजे देशमुख या आंदोलनात सहभागी झाले. लेखी पत्र द्या अन्यथा महिला हातात लाटणे घेऊन पालकमंत्र्यांना जाब विचारतील असे ते यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना म्हणाल्या. सोलापूर जिल्ह्यातील गावोगावचे शेतकरी पेटून उठले असून काल टाकळी टेंभुर्णी येथील वडोली, उजनी, पांढरेवाडी, कवितगाव यासह आजपर्यंत 53 ग्रामपंचायतींनी ठराव समक्ष दिले. हे त्याचं उदाहरण आहे. शासन आदेश काढत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक सुहास पाटील आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.